कोरोना बाधित रुग्णांच्या कुटुंबीय आणि शेजारच्या व्यक्तींशी संपर्क आला असल्याने सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्याचं निदर्शनास आलंय। म्हणूनच प्रादुर्भाव रोखण्यासाठी 39 प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना मास्क किट दिले जाणार आहेत। त्यासाठी 1,00,000 मास्क आणि 12,000 साबण खरेदी करण्यात आले असल्याची माहिती महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी दिली आहे। सोलापूर शहरातील कोरोना रुग्णांची झालेली वाढ ह्याचा अभ्यास करता असं निदर्शनास आलं आहे की कोरोना रुग्णांचं जे प्रसार झालेला आहे तो घरातल्या व्यक्तींना झालेला आहे किंवा शेजारच्या व्यक्तींना झालेला आहे। त्यामुळे घरातल्या वावरतानासुद्धा मास्क वापरणे आवश्यक आहे आणि ह्याचाच विचार करून महानगरपालिकेमार्फत कंटेनमेंट झोनमधील प्रत्येक कुटुंबाला मास्क वाटप करण्याचं येणार आहे। या मास्क वाटप किटमध्ये 6 मास्क आणि 1 साबणाची वडी असणार आहे आणि उद्यापासून आम्ही वाटप सुरू करणार आहे। याकरता 1,00,000 मास्क आणि 12,000 साबणांची खरेदी करण्यात आलेली आहे।